जगातील सर्वात आती उंचावरील जी ईशानवाची लेणी आहे, सर्वज्ञांचं जे काही पवित्र स्थान आहे या ठिकाणी आलेलो आहे, त्याच बरोबर माझी ही निसर्ग भ्रमंती सध्या चालू आहे. सर्व भक्तांनो, हे जे झाड दिसत आहे आपल्याला, ही आहे रानकेळी. औषधी म्हणून याचा फार उपयोग होतो. आणि इथून आपल्याला सध्या ईशालुवाच्या लेणीकडे जायचं आहे. पाऊस पडल्यामुळे बरंच या ठिकाणी शेवाळलेली जागा आहे, तरी पण स्थानाची ओढ असल्यामुळे मी या ठिकाणी येत आहे. आणि या ठिकाणी जे टाका आहे पहा, खूप चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे. इकडे पहा तुम्ही, पाणी एकदम स्वच्छ आहे. या इकडे अतिशय स्वच्छ पाणी आहे, पाणी वरून टपकतंय. आणि हे जवळजवळ डोक्यापेक्षाही जास्त खोल हे पाणी आहे. त्याचबरोबर आपण जी ईशाळूवाची लेणी आहे ती आपण सध्या पाहत आहोत. हे जे लेणी आहे ही तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं आहे ते. अतिशय मोठी लेणी आहे. मी जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेसही या ठिकाणी रात्री मुक्काम केलेला होता. आणि ही लेणी आपण पाहत आहोत. अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी याला गेट बसवलेला आहे, लोखंडी दरवाजे बसवलेले आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्यावेळेस 10 महिने वेरूळ या ठिकाणी वास्तव्यास होते, आपल्या भक्तगणासोबत समवेत जे 34वी लेणी आहे त्यातून भुयारी मार्गाने जे खाली गोमरदेवाचे लेण आहे त्या मार्गाने या ईशाळूवाच्या लेणीतला आलेले आहेत. मी या ठिकाणी उन्हाळ्यात आलेलो आहे, पावसाळ्यातही आलेलो आहे. आता पावसाळा आहे, वातावरण खूप सुंदर आहे, पण या ठिकाणी सर्वज्ञांचं पवित्र स्थान कोणतं आहे ते तुम्हाला दाखवतो. ते चपला बाजूला घ्या. आता या ठिकाणी हे 2 खांब आहे. बऱ्याच लोकांचं इथं आपण कुठं वंदन करावं म्हणून लोक सांगतात. हे 2 खांब आहे आणि ही 2 खांबी लेणी आहे. इथून हा जो आहे हा पूर्ण हा जो ओटा आहे तो हा नमस्कारी आहे. या ठिकाणी उटी वगैरे केलेली होती आणि इथं हा पूर्ण जो आहे नमस्कारी ओटा आहे. आपण सध्या बाईसानी या ठिकाणी सर्वज्ञांचं जे या ठिकाणी प्रक्षालन केलेलं आहे आणि आतमध्ये लेणी कशी आहे तेही मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये पहा. आता या ठिकाणी जी अतिशय मजबूत अशा पद्धतीची ही लेणी आहे, त्याही साईडला आपण फिरून पाहूया. आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना हे परिसर नक्कीच आवडलेला असेल. या ठिकाणी इकडे आता या ठिकाणी मी आल्यानंतर येथून अनेक मुलं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील हे इथलं स्थान पाहिलं, ही लेणी आवडली ना तुम्हाला सर्वांना इकडे. हा मुलांना, कुठून आले तुम्ही? वेरूळ तांड्यावरून आलेले आहेत. वेरूळ ना, वेरूळ तांड्यावरून आलेले आहेत. आणि यांना देखील या स्थानाची माहिती करून दिलेली आहे. तिथे मागे थांब थोडा वेळ. आणि इथे आल्यानंतर इथे परमेश्वर अवतारांचा जो आहे इथं संबंध आलेला आहे. हे जे आहे ते पवित्र जागा आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला इथं काही घाण करायची का? नाही. मग इथे आपल्याला थोडीशी सेवा करायची आहे. इथला जो काडी कचरा कागद आहे ते उचलायचं आणि आपल्याला बाजूला टाकून द्यायचं. तू तिथून सगळ्यांनी हे उचलायचं. हे जे आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी स्वच्छता देखील करत असतो. या ठिकाणी स्थानाला आम्ही स्थानही घातलेलं आहे. हे परिसर याच्यामध्ये भरा, याच्यामध्ये भरा सर्व. पाठीमागून नाही घेतलं तरी चालेल. वा, किती मुलं हुशार आहेत पा. आता खाली काही नाही ना. आणि म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी थोडस स्वच्छता अभियान जे आहे ते राबवतो. आपण पाहिलेलं असेल, आपण खडकुली या ठिकाणी ही साफसफाई केलेली होती. आणि ज्या ज्या ठिकाणी सफाई असेल तो परिसर देखील आपल्याला स्वच्छ आणि सुंदर
करायला आवडेल. याला खूप दूर आपण फेकून देतोय, पण सर्व मित्रांनो, माझे महाराष्ट्रामधील सर्व स्थान सर्वज्ञांचे झालेले आहेत. श्रीकृष्ण महाराजांचे असेल, दत्तप्रभूंचे असेल, गोविंद प्रभूंचे आहे, आपले अनेक जे काही स्थान आहे ते आपण वंदन केलेले आहे. आणि आज मी ईशालुवाची लेणी या ठिकाणी आलोय. आता पुन्हा एकदा आपण हा सर्व परिसर आपण पाहूया. खाली दत्त मंदिर आहे, तिथं आपलं स्थान आहे. जैन मंदिर आहे, त्याही परिसरात स्थान आहे. आणि 1 ते 34 ज्या काही लेण्या आहेत त्या अनेक लेण्यामध्ये सर्वज्ञांची स्थान आहेत. आणि हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी लाईव्ह दर्शनही केलेलं होतं. आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जे टाकं आहे ते पाहूया. निश्चितच आपल्याला हे टाकं आवडेल. बऱ्यापैकी पाणी असतं, उन्हाळ्यामध्ये कमी होऊन जातं. पुन्हा एकदा आपण हे स्थान वंदन करूया. आणि इथे थांबणार आहेत. ही जी आहे, नमस्कार, ही जी जागा आहे तिथे आपण सध्या वंदन करत आहोत. दंडवत प्रणाम. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर काय करायचं? लाईक करायचं, कॉमेंट करायचं. आतापर्यंत प्रभाकर पवार तथा पवार गुरुजीच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर काय करायचं? सबस्क्राईब जरूर करायचं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. जय. या ठिकाणी यायचं कसं? तर या ठिकाणी जैन मंदिर खाली आहे, दत्त मंदिर आहे. आणि तिथून आपल्याला या ठिकाणी खाली एक दत्त मंदिर आहे. आणि तिथून जे आहे थोड्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने आपल्याला त्या मंदिरापर्यंत येता येतं. आणि तिथून जे आपल्याला गुरं ढोरं दिसतात त्याच्या अलीकडच्या बाजूने आपल्याला या साईडला यावं लागतं. आणि येत असताना इकडं एक मिनिट, येत असताना इथे दोन रस्ते आहेत. एक खालचा जो रस्ता आहे तिथे मात्र आपली फसगत होते. तुम्ही खालच्या रस्त्याने गेले होते ना? हो. चुकले होते सर्व. आणि म्हणून वरचा उजव्या साईडचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने यायचं. या ठिकाणी थोडं चढ आहे, सध्या पाणी सध्या येत आहे आणि वातावरण अतिशय सुंदर आहे. तर या ठिकाणी थोडं वेळ थांबलो, थोडं मी स्मरण केलं, थोडं जप केलं. आणि आता मी सध्या परतीचा प्रवास करत आहे. माझं महाराष्ट्रातील सर्व स्थान झालेले आहेत. आणि मी इथून पुढे आणखी काय करायला पाहिजे हेही सर्व संत म्हणताना मी विनंती करत आहे. आपणही मला मार्गदर्शन करावे. सर्वज्ञ श्री चित्रधर पाणी की जय. दंडवत प्रणाम.